सरांची ओळख करून देतो. प्रदीप सर हे इंजिनियर्स आहेत आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक पदव्या घेतलेल्या आहेत. सध्या ते करिअर काउन्सिलिंग करतात, मेंटरशिप करतात, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवतात, नीम्स किंवा नॅप सारख्या संस्थांशी संलग्न आहेत आणि बिझनेस कोचिंग अँड ट्रेनिंग देतात. ते सध्या व्हाईस प्रेसिडेंट पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे डायरेक्टर आहेत, श्री लक्ष्मी शारदा विद्या प्रबोधिनीचे सेक्रेटरी आहेत, अरण्येश्वर शिक्षण संस्थेचे फाउंडर आहेत. ओ एच आर नावाची एक एच आर लोकांची संघटना त्यांनी बांधलेली व्हॉट्सअपवर, त्याचे ते फाउंडर मेंबर आहेत. आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट इनोव्हेशन फोरम याचे ते डायरेक्टर आहेत. आणि अशा अनेक संस्थांवर ते काम करतायत. बेसिकली हाडाचे ते सोशल वर्कर आहेत, राष्ट्रीय सेवा संघाचे खंदे कार्यकर्ते आहेत आणि अनेक संस्थांना त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून दिलेला. तर अशा प्रदीप सरांचं आपण आता ओळख करून घेणार आहोत. खरं म्हटलं तर प्रदीप सर म्हणणं म्हणजे मला, कारण प्रदीप चेन माझी ओळख 2003 पासून रोटरीमध्ये आम्ही बरोबर काही वेळेला काम केलं आणि नंतर पीएमए मध्ये सुद्धा मी एक 2 वर्ष सेक्रेटरी म्हणून काम केलं आणि अत्यंत जवळने मी प्रदीपला ओळखतो. तर प्रदीप, आम्हाला पीएमए बद्दल जरा माहिती सांगशील का? ही कोणी स्थापन केली, काय स्थापन केली, कधी स्थापन केली? सुरुवातीलाच सगळ्यांचे आधी आभार मानतो, मला इथं बोलवलं त्याबद्दल पीएमए ला इंट्रोड्यूस करण्यासाठी. पुणे मॅनेजमेंट असोसिएशन बऱ्याच जणांना माहिती आहे मला असं वाटतं. भीमनजी आमच्या वन ऑफ दी व्हर्टिकल्सचे हेड आहेत, अनिताजी आहेत, प्रदीप नाना तर आहेच आहेत, बऱ्याच जणांना माहिती आहे. पण ठीक आहे, मी एक वेगळ्या पद्धतीने इंट्रोडक्शन करतो. 1972 साली महाराष्ट्रातले त्यावेळचे अग्रगण्य उद्योगपती शंतर, महाराष्ट्र कदाचित चुकीचा शब्द आहे, भारतातले म्हणूया आपण, पद्मभूषण शंतरावजी किर्लोस्कर, त्यांचे चिरंजीव चंद्रकांतजी किर्लोस्कर, नीळकंठराव कल्याणी, नंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे त्यावेळचे फाउंडर आणि मराठा चेंबरचे फाउंडर सी व्ही जोग, आणि त्यावेळी स्वस्तिक रबर म्हणून खूप प्रसिद्ध कंपनी होती, त्याचे चेअरमन वसंतराव वैद्य, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन पुणे मॅनेजमेंट असोसिएशनची स्थापना केली. त्यावेळी मॅनेजमेंट असा शब्द जास्त पॉप्युलर नव्हता, त्यातल्या तर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा फार कमी प्रमाणात वापरला जायचा. म्हणून त्यावेळी एक मिशन सुरुवातीचं वन लाईन आपण घेतलं होतं की प्रमोशन ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, आणि हे करून हे डोळ्यासमोर ठेवून पीएमएची सुरुवात 1972 साली झाली. 5 वर्ष इन्फॉर्मली चालवली आणि 1977 साली त्याची मग एक फॉर्मल ट्रस्ट फॉर्म केला आणि फॉर्मल सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. 1972 पासून आजतागायत आम्ही कंटिन्युअस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या फील्डमध्ये, कारण मॅनेजमेंट हे असं क्षेत्र आहे हे त्याला असं एक किंवा दोन अशी व्हर्टिकल्स नाही, तुम्ही नाव घ्या आणि येस त्या क्षेत्रात मॅनेजमेंटचं काही ना काहीतरी रोल असतो, कॉन्ट्रीब्युशन असते. अशा पद्धतीने काम चालू आहे. सुदैवाने आमच्या खूप मोठे स्टॉलवर्ड्स हे ऑफिस वेअरर्स म्हणून लाभले. एक 2-4 नावं जर घ्यायची झाली तर तळावलेकर साहेब फिनोलेक्सचे चेअरमन होते, सॉरी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. एम व्ही पटवर्धन बँक ऑफ महाराष्ट्राचे सुद्धा चेअरमन होते, ते आमचे काही काळ चेअरमन होते. व्ही के सेठ भारतफोर्डचे सेक्रेटरी होते, तेही आमचे काही काळ चेअरमन होते. पारखे पेपर मिल्सचे पारखे साहेब तेही चेअरमन होते. मॅनेजमेंटमधलं अग्रगण्य नाव डॉक्टर शेजवलकर 8 वर्ष जवळजवळ चेअरमन होते. मला असं वाटतं यंगस्टर सगळ्यांना माहिती आहे, गणेश नटराजन ते आमचे चेअरमन होते. किंवा मंगेश कराड हेही काही काळ पुणे मॅनेजमेंटचे चेअरमन होते. एवढे सगळे आणि असे बरेच आहेत, म्हणजे मी आता वेळेअभावी एवढं सगळं सांगत नाही. एवढे सगळेजण आमचे काही काळ ऑफिस बेअरर म्हणून काम केलेलं आहे. पण प्रदीप, याचा उद्देश काय होता पीएमए स्थापन करण्याचा? मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये मॅनेजमेंट असा फील्ड, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अशा ऍक्टिव्हिटीज चालू अशा, की कोणी मटेरियल्समध्ये करायचं, कोणी प्रोडक्शनमध्ये करायचं, त्यांना सगळ्यांना एकत्र आणून सायंटिफिकली मॅनेजमेंट कसं काय करता येईल किंवा रादर प्रिन्सिपल्स कशी प्रमोट करता येईल
अगदी साधीच गोष्ट जर घ्यायची झाली तर वेगवेगळ्या केस स्टडीज असायच्या, पण त्या केस स्टडीज इंडस्ट्रीला कुठे मिळायच्या नाही. एकमेव सोर्स होता ब्रिटिश काउन्सिल, पण पीएमएने त्यावेळी ठरवलं, डॉक्टर बावळे म्हणून होते त्यांनी ठरवलं की आपण त्याचं कंपायलेशन करायचं, आणि इंडियन केस स्टडीजचं खूप मोठं कंपायलेशन इंडस्ट्रीसाठी केलं. त्यातल्या त्यात तुम्ही जर बघितलं सध्या सुद्धा केस स्टडीज कुठल्या मिळतात, सॉफ्ट स्किलच्या मिळतात, जनरल मिळतात. पण त्यावेळी बावळे साहेबांनी आणि सगळ्या टीमनी असं प्रमोट केलं की इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शनच्या केस स्टडीज, क्वालिटीच्या केस स्टडीज, सेफ्टीच्या केस स्टडीज, मटेरियल्स मॅनेजमेंटच्या केस स्टडीज, ह्या करून त्याची खूप मोठी डेटा बँक तयार केली आणि इंडस्ट्रीमध्ये रेग्युलरली ती वापरा, ट्रेनर्सला वापरता यायची, मॅनेजमेंटला वापरता यायची. बेसिकली इंडस्ट्रीमध्ये मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स रुजवायचं काम हे करेक्ट करेक्ट. आणि याच्यामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला पण पीएमएने खूप हातभार दिला. बरोबर. बेसिकली स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि लार्ज स्केल इंडस्ट्री दोन्हीचे प्रॉब्लेम्स खूप वेगवेगळे असतात. एक तर स्मॉल स्केल इंडस्ट्री जनरली एक वन मॅन शोच असतो, खरं म्हटलं वन मॅन शो असतो, त्याला वेळ वगैरे खूप मोठा प्रॉब्लेम असतो. म्हणून मग त्याच्यासाठी आपल्याला लिटरली काय म्हणतो आपण, सध्या आपण डोअर डिलिव्हरी म्हणतो, त्या पद्धतीने त्यांना जर दिलं तरच होतं. त्याप्रमाणे म्हणून आपण एक इव्हिनिंग सेशन्स एमएसएमई सेक्टरसाठी, त्यावेळी एसएमई नाव होतं, आपण आता सध्या एमएसएमई म्हणतो, एसएमई सेक्टरसाठी आपण इव्हिनिंग सेशन्स सुरू केले, इंटरॅक्शन सुरू केली. आणि त्याचाही महत्वाचा भाग होता म्हणजे सक्सेस स्टोरीज या शेअर करायचं आपण काम सुरू केलं. आता निर्णय व्हर्टिकल्स मध्ये पीएमए काम करतं, जरा आम्हाला सांगशील का व्हर्टिकल कोणते? प्रॉडक्टिव्हिटी आहे, क्वालिटी आहे, एचआर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तर त्याबद्दल सांग ना. मगाशी मी जे म्हटलं की मॅनेजमेंट हे खूप मोठं क्षेत्र आहे, त्यामुळे ते नुसतं असं वेग काम करण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की वेगवेगळ्या व्हर्टिकल्स करून त्यातली फोकस्ड काम करायचं. त्याप्रमाणे एक 14 व्हर्टिकल्स आम्ही तयार केले आणि मला सांगायला आनंद वाटतो या 14 व्हर्टिकल्स मध्ये गेली जवळजवळ 1.5 ते 2.5 वर्ष 83-84 व्हॉलेंटियर्स हे काम करतायत. आता व्हॉलेंटियर्स म्हणजे जरा रूढार्थाने व्हॉलेंटियर्स तशी नाही म्हणता येणार, प्रोफेशनल्स वर्किंग ॲज व्हॉलेंटियर्स असं म्हणता येईल. कारण जवळजवळ सगळे आता भीमनजींसारखा माणूस व्हॉलेंटियर म्हणून काम करतो. मी मुद्दाम कम्पॅरिझन करतो की म्हणजे व्हॉलेंटियर म्हणायला पण ते प्रोफेशनल्स असतात. तसं आमचा अकॅडमिक्सचा व्हर्टिकल आहे, अकॅडमिक्समध्ये आम्ही कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा इंडस्ट्री कनेक्टेड हे करायचं काम करतो. बिझनेस एक्सलन्स म्हणून एक व्हर्टिकल आहे, त्याचं काम आहे की ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस चालू आहेत इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये त्या लोकांपर्यंत पोचवायच्या. करिअर गायडन्सचा हा एक व्हर्टिकल आहे, तोही खूप मोठा ऍक्टिव्ह आहे. करिअर गायडन्समध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात, म्हणजे कन्व्हेन्शनली करिअर गायडन्स म्हटलं की फक्त विद्यार्थी येतात, पण नाही, आपण जो स्पेक्ट्रम घेतलाय त्याच्यात असं आहे की जे एक्झिस्टिंग कुठेतरी कामाला आहेत, कुठेतरी करिअर चेंज करायचा विचार आहे किंवा कुठेतरी एनहान्समेंटची गरज आहे, तो करिअर गायडन्सचा पण त्यांना करिअर गायडन्स सेल मदत करतं. एक नवीन व्हर्टिकल जो जास्त अजून ऍक्टिव्ह झाला नाही पण आता आपण फॉर्म केला आहे, तो म्हणजे सिव्हिक अफेअर्स. आता पॅन्डेमिक सिच्युएशन आणि याच्यात खूप गरज लागते, पण दुर्दैवाने अजून आम्हाला त्या क्षेत्रातले मिळाले नाही. दोघं तिघंच काम करतायत, अजून जास्त ऍक्टिव्ह नाही आहे, पण तोही व्हर्टिकल आहे. आणखी एक महत्वाचा आहे तो म्हणजे सध्याच्या परिस्थितीत मला असं वाटत नाही त्याची गरज, मी वेगळी सांगायची गरज आहे, तर ते आंतरप्रिनरशिप हा एक व्हर्टिकल आहे. त्याच्यातही वेगवेगळे सब व्हर्टिकल्स आहेत. विद्यार्थ्यांसाठी आपण रेग्युलर प्रोग्राम्स घेत असतो, मायक्रो आणि नॅनो बिझनेससाठी आणखी फोकस प्रोग्राम्स घेतो, नंतर फायनान्स. इन्सिडेंटली भीमनजी आंतरप्रिनरशिप व्हर्टिकल आहे, मी त्या व्हर्टिकलला आम्ही COE म्हणतो, सेंटर ऑफ एक्सलन्स, त्याचे हेड आहे. तसंच एक व्हर्टिकल आहे फायनान्स, फायनान्स क्षेत्रात वेगवेगळे करतात. HR मग अशी उल्लेख झालाच. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक व्हर्टिकल आहे, सगळ्या बॅकएंडला जे काही लागतं ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्हर्टिकल, आणि प्लस त्याची सर्व्हिसेस MSME देण्यासाठी, MSME सेक्टरला देणं, कारण त्यांना त्यांचं स्वतःची IT ची पॉवर एवढी परचेस पॉवर नाहीये, म्हणून आपण त्याच्यासाठी वेगळा सेल तयार केलेला आहे, IT सेल. इनोव्हेशन आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजिकली आणि मॅनेजमेंट फील्डमध्ये सुद्धा अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे, त्याच्यासाठी हा सेल आहे. क्वालिटीबद्दल वेगळं सांगायला नको, तो क्वालिटीही एक वेगळा सेल आहे.
सेल्स अँड मार्केटिंग जनरली निग्लेक्टेड असतो, पण तो एक वेगळा व्हर्टिकल तयार केला आणि तोही खूप ऍक्टिव्ह आहे. सध्याच्या करंट सिच्युएशन स्किल डेव्हलपमेंट हा एक व्हर्टिकल आहे, त्याच्यात स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे जे स्कीम्स चाललेले आहेत, जे वेगवेगळे गरजा आहेत त्याचे अनालिसिस करून त्याच्याप्रमाणे त्याच्या प्रोग्राम्स अरेंज करणं हे त्यांचं काम आहे. आणि इन ॲडिशन आमचे गेली जवळजवळ 7-8 वर्ष किंवा कदाचित 10 वर्ष व्हर्टिकल असलेले महा ट्रेनर्स, ट्रेनर्सचा एक वेगळा फोरम आहे, आणि महा इंजिनियर्स, इंजिनियर्स टेक्नॉलॉजीस्ट सगळे एकत्र येऊन तो इनफॅक्ट महा इंजिनियर्स जवळजवळ 98 सालापासून काम करते. असे 14 व्हर्टिकल्स आहेत. व्हेरी गुड. मला सांगा याचा ऑफिस कुठे आहे तुमचं? आपलं ऑफिस शिवाजीनगरला दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सची बिल्डिंग आहे, मॉडर्न कॅफे चौकात. बरं, पहिल्या मजल्या. आणि एखाद्याला मेंबरशिप पाहिजे असेल तर काय, कसं काय अप्रोच करायचं? पण हा जाणीवपूर्वक मेंबरशिप वगैरे खूप फॉर्मॅलिटी नाही ठेवल्यात, सगळ्या ऑनलाईन करता येतात. इनफॅक्ट सध्याच्या परिस्थितीत सगळीकडेच ऑनलाईन आहे, पण आपण गेली जवळजवळ 7-8 वर्ष कॅशलेस आणि पेपरलेस असं आपण करतोय. एक साधा वेबसाईटवर फॉर्म असतो, त्याच्यात पर्सनल डिटेल्स भरायची आणि पेमेंटही ऑनलाईनच आहे. केले की नॉमिनल आम्ही चार्ज करतो 600 रुपीज अ इयर. बेसिक उद्देश असा आहे की चांगली लोक यावीत, पैशाकडे बघून कोणी त्याला डिस्करेज होऊ नये. स्टुडंट मेंबरशिप वेगळी आहे, ती कमी असते, पण प्रोफेशनल्सला 600 रुपये पर इयर. काय फ्युचर प्लॅन्स आहेत काय प्रदीप तुझे? बरेच प्लॅन आहेत, म्हणजे सध्याच्या परिस्थिती बघून आपण एक मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सिव्हिक अफेअर्स हा एक फोकस करतोय. 3 डॉक्टर्स जॉईन झालेले आहेत त्याच्यावर आणि ऑक्सिजनवर एक कमिटी काम करते. हे सगळं मिळून एक वेगळ्या पद्धतीने कसं देता येईल सोसायटीला. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांचे जॉब्स गेलेले आहेत आणि ते जॉब मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे आमची प्रायोरिटी त्यांनी बिझनेस करावा अशी आहे, पण एवढ्या सहजास डायजेस्ट होत नाही. त्याच्यासाठी त्यांना पद्धतीने जॉब्स, म्हणजे आपण 2 प्रकारचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे 2 पार्ट केले. एक आहे फ्रेशर्स साठी फक्त, तो पार्ट 1, आणि पार्ट 2 मध्ये फक्त एक्सपिरियन्स लोकांसाठी आणि त्याला फील्ड ठेवलेलं नाही कुठलंही, सगळ्यांसाठी ओपन. ते हे ह्या ऍक्टिव्हिटी आता सध्या प्लॅनमध्ये आहे. एक तर मेडिकल मगाचे सांगितलं त्याप्रमाणे, आणि पुढच्या काही 6 महिन्यात आमचं असं नवीन प्लॅन चाललंय की एक पुणे आता जे हॅफेझार्ड जे सगळं चाललेलं आहे त्याच्याऐवजी आपल्याकडे एक ॲडवायझरी कमिटी, आपण एक ॲडवायझरी कमिटी आणि सुदैवाने खूप मोठी मोठी लोकं त्याच्यात आहेत, म्हणजे अगदी पोपटराव पवारांपासून हनुमंतराव गायकवाडांपासून विठ्ठलराव जाधव जे DG प्रिझन होते असे खूप 21 जण आहेत. त्यांच्या मदतीने एक पुणे सिटी प्लॅनिंग ॲडवायझरी असा एक प्रयोग करायचं चाललेला आहे, पण तो आता लगेच लॉन्च करणार नाही कारण सध्या फोकस कोविडचा आहे. थँक्यू. थँक्यू प्रदीप. आमच्या या NU सगळ्या सभासदांना निश्चितपणे मला असं वाटतं PMA मेंबरशिप घ्यायला आवडेल, कारण त्यातनं आमचा स्वतःचा विकास होणार आहे. कारण NU मध्ये सगळे आम्ही उद्योजक आहोत, काहींनी नवीन सुरुवात केलेली, काहींचे गेले 3-4 वर्षाचे डेव्हलपमेंट आहेत, पण निश्चितपणे मला असं वाटतं PMA बरोबर आणि तुमच्या बरोबर तुमचं मार्गदर्शन जर आम्हाला लाभलं तर निश्चितपणे आमच्यातला एखादा उद्योगपती निश्चितपणे PMA मध्ये वरच्या बॉडीवर येईल आणि कोणतरी आमचा अध्यक्ष राहील अशी मला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. आज थोडा वेळात वेळ काढून आला आणि आमच्या लोकांना PMA बद्दल माहिती दिली आणि मला खात्री आहे की तुमचं असोसिएशन PMA NU बरोबर निश्चितपणेच आम्हाला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणार असं. NU ची सुरुवात पहिली मीटिंग आमच्या इथेच झाली होती. आय नो करेक्ट. थँक्यू. 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 येस अगदी. एक हो, एक फक्त गोष्ट सांगतो की जसं सांगितलं सरांनी आता की पहिली मीटिंग झाली होती आणि मला स्वतःला शेअर करायला एक्सपिरियन्स असा आवडेल की आमचं जे काम होतं निवडकचं पहिल्यापासून ते प्रदीप सरांनी पाहिलं होतं आणि त्यांनी मला स्वतः इन्व्हाइट केलं होतं. म्हणजे ही इथे शांत मी तरी रिझर्व असले पण ही इज व्हेरी प्रोएक्टिव्ह आणि खूप एनकरेज करतात, हे मी त्यांचं अगदी जरूर सांगेन. मी भीमन सरांना अगदी 1-2 मिनिटात फक्त सांगतो की तुमचा भीमन सर तुम्ही तुमचा थोडासा अनुभव यातला जरा शेअर करा, तुमचा एकंदरीत PMA चा अनुभव आणि प्रदीप सरांच्या बरोबर.
Thank you, Soumitra sir. And first of all, I want to thank Pradeep sir for sparing his time. Why I'm, you know, specially thanking Pradeep sir is मैं उनको PMA के platform पे तो काफी सारी meeting में बोल चुका हूँ. But for our NU members, my NU colleagues, मैं जरूर बोलना चाहूँगा कि Pradeep sir is always available on most of the programs. चाहे वो PMA के COE की meetings हो या फिर PMA के programs हो. He makes it a point to spare time for PMA activities. That is a level of dedication that Pradeep sir has. So Pradeep sir, again, sparing your time for NU, I think, you know, it's really something special for us. Thank you so much for coming. सर ने मुझे एक्सपीरियंस शेयर करने के लिए बोला तो मैं सिर्फ तीन ही लाइन में अपना एक्सपीरियंस शेयर करूंगा. फॉर मी आई थिंक PMA इज अ प्लेटफॉर्म टू लर्न अ लॉट अबाउट मेनी डिफरेंट डायमेंशंस, वेदर इट इज योर पर्सनल लाइफ जिसमें हेल्थ, फाइनेंस, वेल्थ क्रिएशन वगैरह के बारे में बोलते हैं, तो PMA ऑफर्स यू नंबर ऑफ प्रोग्राम्स एंड दोज आर नॉट जस्ट यू नो ऑनलाइन वेबिनार्स एंड यू नो ट्रेनिंग्स एंड स्टफ. अभी ऑफकोर्स वी आर लिमिटेड टू ऑनलाइन ओनली, but there are number of things that PMA can provide. So it's a platform to learn about different dimensions of life as well as your profession. जैसे हम निवड़क में भी अभी थोड़ी देर पहले हमने एक एक्टिविटी लिया, तो that is to better our business. So the same thing you can experience at much larger scale with so many different highly experienced people. So that is a platform. PMA is also a platform to showcase who you are. It also gives you, without any bias, without any differentiation, PMA का जो प्लेटफॉर्म है ना, उसमें मुझे सबसे ज्यादा अच्छी चीज लगती है कि देर इज नो लिमिटेशन ऑन एनीथिंग. एज लॉन्ग एज यू आर अलाइनिंग विथ योर विथ PMA's विजन एंड मिशन, यू आर अलाउड टू डू एवरीथिंग. फॉर एग्जाम्पल COE है, सेंटर ऑफ एक्सलेंस, जो एक वर्टिकल बताया सर ने, देर इज नो लिमिट एज टू हाउ मेनी मेंबर्स वी कैन हैव इन दैट यू नो COE. यू कैन हैव एज मेनी मेंबर्स एज पॉसिबल. सो यू थिंक कि मेरे पास ये हुनर है, ये कौशल्य है, ये एक्सपीरियंस है जिसकी वजह से मैं दूसरों का फायदा करा सकता हूँ, बिकॉज इट्स अ वॉलंटरी ऑर्गेनाइजेशन. सो इट्स ऑल अबाउट यू नो गिविंग बैक टू द कम्युनिटी और सोसाइटी. तो अगेन इट गिव्स यू अ प्लेटफॉर्म टू शोकेस हु यू आर. एंड द थर्ड इंपॉर्टेंट थिंग इज NU इज अ नेटवर्क. वी हैव बीन टॉकिंग अबाउट अदर नेटवर्क्स ऑल्सो. PMA इज ऑल्सो अ नेटवर्क. सो इट्स अ फंटास्टिक प्लेटफॉर्म टू नेटवर्क विथ पीपल एंड समटाइम्स यू ऑल्सो फाइंड बिजनेस आउट ऑफ इट. I personally have benefited a lot, and I have got, you know, let's say, I would say one of my dream assignments of organization development with one of the largest company of Pune, which is Bharat Forge. So that also, you know, credit goes to PMA. So Pradeep sir ne already PMA joining formalities ke bare mein to bataya, which is very simple, it's very inexpensive, highly cost competitive. Main bhi Pradeep sir ke saath request karunga members ko. Please join PMA. Thank you so much, Soumitra sir. Thank you. Pradeep sir, एक मिनट थांबा, अशी रिक्वेस्ट करतोय. आपण एक निवडक उद्यमीवरती अजून एक प्रकार चालू करतोय आणि प्रदीप सरांपासून तो सुरू होत आता असं म्हणायला हरकत नाही की आपण एक ऍडवायझर्स नावाचा एक काही मी लोक घेतोय आमच्यामध्ये. ऍडवायझर्स म्हणजे खरोखर म्हणजे कुठेतरी आपल्याला इकडे बेनिफिट मिळावा म्हणून मी माणसं प्लेस करतोय असं नाहीये. तर आपल्याला जेव्हा प्रश्न त्यांच्याकडे संस्था चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि सेल्फलेसली चालवण्याचा हे मला माहिती स्वतःला, तर त्यामुळे मी आज प्रदीप सरांचं निवडक उद्यमीच्या ऍडवायझर बोर्डवरती तुमचं स्वागत करतो. आणि तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक मीटिंगला यायला लागेल असं नाहीये, मला माहिती आहे तुमच्या असाइनमेंट काय काय. तसं मिनल मोहाडीकर सुद्धा आपल्याकडे आहेत, मी निशांतला बोललो होतो गेल्या वेळी, तर मिनल मोहाडीकर मॅडम असतील आणि प्रदीप सर आहेत, अजूनही आम्ही अशाच व्यक्तींच्या शोधात आहोत, तर आपलं खूप मोठं स्वागत. आता ऑफलाईन मीटिंग नसल्यामुळे एक आम्ही छोटस हे देत असतो, एक माझ्याकडे एक छोटासा आदर आम्ही तुमचा काय प्रशस्ती पत्र करणार आहोत, पण एक आम्हाला एक आवडतं म्हणून आम्ही देत असतो भेट छोटीशी, पण ती देता येत नाहीये. आपलं ठरलंही होतं सर, तुम्हाला लक्षात असेल तर आपली दुसरी मीटिंग आपण बोललो होतो दोघे की लवकर कधी करूया म्हणून, तर ही लवकरात लवकर आपली मीटिंग होवो आणि मी तुम्हाला आज किंवा उद्या ग्रुप मध्ये आले करेन, तर आपलं अतिशय सहर्ष स्वागत आहे. आणि मला असं सांगायचं की जॉईन करण्यावर मी त्यांना नेहमी विचारलं होतं काय करायचं जॉईन, तर ते मला त्यांनी सांगितलं जॉईन करायचं वगैरे तसं काय तुम्ही ते डोक्यात धरू नका, त्या व्हालच तुम्ही जॉईन, वाटलं तर तुम्ही व्हाल. सो इतकं ते खूपच म्हणजे खूप लोकी आणि खूप हायली इफेक्टिव्ह काम करतात, मी पाहिलेलं नाही असं उदाहरण म्हणजे. तर धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल.
आपल्याकडे आज आपण थोडंसं शॉर्ट करतोय असं की तुमच्याबद्दल पीएम बद्दल कोणाला काय प्रश्न असतील तर लोकांनी जरूर विचारावेत. तुमची हरकत असेल प्रदीप सर तर थोडासा वेळ. हा आपण फक्त मित्रांनो आज एक काम करूया, आपला पुढचा जो जो कार्यक्रम होता की रिचिंग टू द स्पेसिफिक आपलं रेफरल ते आपण पुढच्या वेळी घेऊया, कारण नाही तर खूप उशीर होत जाईल. निशांत तुझ्या हरकत नसेल तर आपण तेवढं कटशॉर्ट करूया. मेंबरची लिस्ट असते ती आपल्या सगळे मेंबर्स आहेतच, नेहमीचेच मेंबर आहेत, मेंबरची लिस्ट आहे, त्यामुळे ते आपण दोन प्रोग्राम कटशॉर्ट करूया. आणि प्रदीप सर आपल्याला सापडले तर त्यांच्याशी बरेच लोकांना विचारायचं काय काय, तर मला इथे दिसतंय की आपला जो साताऱ्याचा मित्र आहे तर त्याला जरा प्रश्न विचारायचा आहे. तर प्रसन्न तू तुझा प्रश्न विचारू शकतोस. सर प्रश्न अगदी साधा आहे की मी माझे युनिट सातारमध्ये आहे, माझं ऑफिस काही पुण्यामध्ये नाहीये, तर मी या संघटनेचा मेंबरशिप घेऊ शकतो का? म्हणजे माझं पुण्यात रजिस्ट्रेशन साठी ऑफिस ऍड्रेस कुठलाच नाहीये अजून तरी. सुदैवाने पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचं ज्युरिडिक्शन होल महाराष्ट्र आहे. ओके. आणि कोइन्सिडन्स असा आहे की गेली जवळजवळ 1.5 वर्ष आम्हाला दुसरा पर्यायच नाही ऑनलाईन शिवाय. ओके. पण त्याच्यात सुद्धा खूप मोठा, किती जणांना तुम्ही सर्क्युलर्स मिळतात मला माहित नाही, आपण गेल्या वर्ष 1.25 वर्षामध्ये 129 प्रोग्राम घेतले जे रेकॉर्ड आहे. बाकीचे सगळेजण 10-12 मध्ये थकले, आपण 129 प्रोग्राम आणि ते पण व्हरायटी ऑफ सब्जेक्ट. त्यामुळे तुम्ही साताराला जरी असला तरी तुम्ही जॉईन होऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. भेटता पाहिजे असेल तर गोविंदराव लेलेंना मी सांगू शकतो. प्रसन्न ऑफिस तुझं माझं ऑफिस आहे तुझं असं समज. नाही सर ते तर आहेच आहे, ते मी हक्काने सांगेन, परंतु सर ऑन पेपर रजिस्टर कुठे नाहीये म्हणून मी एक शंका म्हणून विचारली. आणि नंतर सर सौमित्र सर नंतर ती लिंक शेअर केली तर बरं होईल त्यांच्या. ती होईल तुझ्याकडे, काय प्रश्न नाही. येस सर. येस सर. थँक्यू. अजून कोणाला काय प्रश्न आहेत? काही मला विचारावं. सौमित्र बोला बोला बोला. कात्रे साहेब थांबा. प्रदीप सर नमस्कार. मी तत्काळ नमस्कार. प्रिंटिंग डिझाईन ह्या क्षेत्रात 40 वर्ष करतो, शिक्षण घेतलं आणि प्रत्यक्ष काम जे करतो आहे ह्याच्यात तफावत असते. बऱ्याच ठिकाणी मला हे जाणवलं. आपलं पीएमए पुणे मॅनेजमेंट असोसिएशन अशा तऱ्हेने काहीतरी एक सांगड घालू शकेल का की जे शिकताय आणि पुढे काम करताना तुम्हाला अडचण राहू नये अशा अर्थाने? काही पुणे विद्यार्थीगृहामध्ये मी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही शिक्षण घेताय आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल पण काम करताय की जेणेकरून तुम्ही पुढे अर्थार्जनासाठी तुम्हाला अडचण येऊ नये अशा अर्थाने. आपलं पीएमए काही करतंय का? बेसिकली आपण एक मेंटॉरशिप नावाचा प्रकार आहे आपल्याकडे. आपल्याला जे यंगस्टर्स आहेत, आता तुम्ही म्हणताय करिअर आणि ज्ञान, ज्ञानच म्हणतो मी, एज्युकेशन हे वेगळ्या अर्थाने, ते खरं दुर्दैवाने मिसमॅच आहे. म्हणजे आजच नाहीये, तुम्ही जर 60-70 वर्ष वाले बघितले तर आम्ही जे काही इंजिनिअरिंग शिकलो त्यातले 1-2% सुद्धा वापरतात आलेले नाही, किंवा इनफॅक्ट कुठं वापरतात हे आजपर्यंत नाही. आता उदाहरणार्थ इंटिग्रेशनची ती साईन आयुष्यात मला कधीही लागली नाही, डेरिवेटिव्ह कधीही लागली नाही, पण ते शिकवायला लागले. पण जोक सोडून द्या, तर एक एक आहे की आता सध्याच्या परिस्थितीत इतकी व्हरायटी झाली आहे फील्डची. ती मेकॅनिकल जरी घेतले तर त्याच्यात जवळजवळ 55-56 सब व्हर्टिकल्स आहेत, त्यामुळे काय आणि काय काम करतो याच्यात फरक तर राहणार आहेच आहे. मग ह्याला एकच सोल्युशन, सुरुवातीला काही करिअर डिसाईड करण्याच्याऐवजी तू कुठंतरी सुरुवात कर. सध्याच्या परिस्थितीमध्ये शिकणं कदाचित खूप इझी आहे, पास होणं तर त्याच्याहून इझी आहे, पण जॉब मिळणं त्याच्यापेक्षा खूप 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 अवघड आहे. मुद्दाम 3-4 वेळा खूप म्हणलं की अक्षरशः वाईट परिस्थिती, मग त्यापेक्षा तू आधी जॉबला जॉईन हो, आहे ते जॉब मिळव, आणि मग त्याच्यातून चांगलं कसं करिअर करायचं याच्या दृष्टीने आपण मेंटरशिप करू. हे असंच कर असं सुरुवातीला सांगितलं ना तर त्याच्यात फेल्युअर रेट खूप वाढत. थँक्यू. सुदैवाने माझ्याकडे एक साधारणतः 250-350 सिनियर मेंटर्स आहेत, म्हणजे काही कंपन्यांचे आता पांगारकर साहेब म्हणून आहेत आमचे एक्झिक्युटिव्ह, पण आनंदाने अगदी बीईच्या मुलांपासून 25-30 वर्ष इंडस्ट्री चालवल्या उद्योजकापर्यंत सगळ्यांना गाईड करत असतात. खूप आहेत असे, नटराजन साहेब स्वतः आयटी मध्ये गाईड. बरोबर. अजून कोणाचा काय प्रश्न, कोणाची काय उत्सुकता, कोणाला शेअर करायचं काही?
आपले पीएम मधले अजून मला वाटतं अनिता पण आपल्याकडे काटणेकर अजून कोण दिसत सर तुम्हाला इथे आपल्याकडे पीएमएचे अनिता दिसते नंतर भीमन आहे आणि नाना तीन जण काय आहेत आणि तुम्ही अनिता तुला काय शेअर करायचं का अनुभव तुला मी स्पॉटलाइट करू मला शेअर करायचं म्हणजे मी पीएमएचे मेंबर झाले ते आधी प्रदीप सरांशी माझं सेवावर्धिनीच्या कामानिमित्त ओळख झाली आणि मग मी पीएमएचे मेंबर झाले आणि त्यातलं मला पहिल्यांदा माहिती नव्हतं पण नंतर लक्षात आलं मग मी सेल्स अँड मार्केटिंगचा जो एक व्हर्टिकल आहे त्याच्यामध्ये त्याची मेंबर म्हणून मी आता काम करते आता थोडस आमचं काम मागं पडलंय कारण आमच्या एका अगदी म्हणजे जो हेड करत होता त्याच्याच घरी काही असं घडल्यामुळे पण आता आम्ही परत त्याच्यावरती काम सुरू केलंय मीच आता काही इनिशिएट केलेल्या आहेत तिथे गोष्टी तर आम्ही त्याच्यावरती आता पुढे काम करणार होतो आणि खूप उत्तम लोक म्हणजे अतिशय भरपूर वर्ष व्यवसाय केलेले आणि सेल्स अँड मार्केटिंग मधला उत्तम अनुभव असलेले सगळे त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला खूप काही शिकायलाही मिळतं आणि आमचा एक चांगला ऍक्च्युली ग्रुप झालेला आहे तो सगळा सेल्स अँड मार्केटिंगच्या ह्याचा आणि प्रदीप तुप्यांचं मार्गदर्शन तर कायम असतंच म्हणजे ते त्या ग्रुप मधले एक मेंबर पण आहेत आणि कायम मार्गदर्शन करत असतात माझी विनंती आहे की जसं आपल्या प्रसन्नाने सांगितलं साताऱ्याचं तसं आपल्याकडे दोषी पण आहे तिकडे साताऱ्याचेच तर महेश दोषी म्हणून त्यांचा जुना पॅकेजिंगचा व्यवसाय आहे तर महेश तुझा व्हिडिओ तुला ऑन करता येईल दोन मिनिटं म्हणजे सरांना कोण व्यक्ती ते कळू दे बाकी काही नाही होत असेल शक्यतो बघ ना त्या लाईट वर गेलसेल तर राहू दे दोषींचा बराच जुना व्यवसाय दोन मिनिटं पॅकिंग मटेरियल अँड मशिनरीचं काम आहे तर माझं म्हणणं आहे की महेश आपण सुद्धा प्रसन्न पटवर्धनांच्या बरोबर आपणही जॉईन व्हावं तुम्हाला ऑफिस माझं ऑफिस आहेच तुमच्याकडे तुम्हाला माहिती आपला 22-23 वर्षाचा स्नेह आहे त्यामुळे जे जे लोक इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहेत त्यांनी जरूर जास्ती फायदा त्यांना होऊ शकेल असं नाही की बाकीचे लोक नाही आहेत असं नाहीये पण बी टू सी पेक्षा बी टू बी ला जास्ती फायदा डेप्थ मध्ये जास्ती मॅन्युफॅक्चरिंग जे कनेक्टेड असलेले तर मी परत एकदा सर प्रदीप सर आपले धन्यवाद करतो आणि आपण थांबव थोडा वेळ मीटिंग संपेल तुम्हाला जायचं आहे जाऊ पण शकता असं काही नाही फॉर्म संपलेले ओके थँक्यू प्रदीप सर हा निशांत हा आता मला वाटत होतं मेंबरची ओळख आपण घेऊया का पटकन थोडं करूया तेवढं करूया मी स्पॉटलाईट काढून टाकतो एकंदरीत आणि माझं म्हणणं असं की जे विंडो मधनं जे असेल तिकडनं त्याने हात करा त्या मेंबरने असं तुम्ही हात जर केलं तुम्हाला कळून देईल कोण है ना आणि आपल्याला थोडासा किंचित वेळ आहे अगदी भयंकर काही नाही आज 9:30 पर्यंत आपण असतो थोडस अगदी हात करून सांगा कोण आहे की नाही जमल्यास मी स्पॉटलाइट शो करीन त्याला व्हिडिओ ऑन केला तर मला माझ्या स्क्रीन वर जसे दिसतंय तसे ओळीने मी घेतो सांग मला मी स्पॉटलाइट करून त्या माणसाला रेवती मॅडम अरे तू सांग ना ओळख तूच कर अच्छा नाही मला जर तुम्ही स्पॉटलाईट करताय म्हणून मी थांबलो रेवती पाटील स्पार्कल मेकर या नावाने पुण्यात त्यांचा व्यवसाय आहे केक कस्टमाइज केक आणि बेकरी प्रोडक्ट म्हणजे कन्फेक्शनरी प्रोडक्ट मध्ये त्या डील करतात करेक्ट नेक्स्ट प्रसाद ठाकरे सर त्यांचा डिजिटल प्रिंटिंगचा व्यवसाय आहे पुण्यात 40 वर्ष जुनी संस्था आहे रिव्होल्युशन या नावाने ते एक विनंती निशांत तुला अशी तू नाव घेतलंस की एक मिनिट थांब मी स्पॉटलाइट आणि स्टोर आणलं की मग तू ओळख करून नेक्स्ट प्रसन्न पटवर्धन एक मिनिट प्रसन्न आणि सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून ठेवा म्हणजे पटकन तुमचा नंबर लागू शकतो कधी प्रसन्न पटवर्धन यांचा स्वेटर मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे इंडस्ट्रियल प्रॉडक्ट आहे आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग आहे साताऱ्याचं आहे त्यांचं नाशकात ऑफिस आहे बरोबर ना प्रसन्न आणि ऑब्व्हियसली ऑलरेडी एक्सपान्शन मोड मध्ये आहे त्याच्यावर त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करत आहे इश्यू नेक्स्ट अमित इंग्रज अमित आहे का प्रसाद होतो थोडक्यात अमित इंगे हे प्रोफेशनल काउन्सिलर आहेत मनमित्त या नावाने त्यांचा व्यवसाय करतात अजून
काउन्सिलिंग काय रे बरोबर काउन्सिलिंग द काउन्सिलर असा एक त्यांचा युएसपी आहे. क्या बात है, बढ़िया. पुढे श्रीमंत गांधी सर. येस श्रीमंत गांधी बिझनेस कोच असं एक काम ते करतात पण त्याचा असोसिएटेड बाकी बरीच काम आहे. बिझनेस वाईज हे त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे आणि निर्मन कन्सल्टंट या नावाने त्यांचा व्यवसाय चालतो. एमएसएमई सेक्टर मध्ये बेसिकली कुठल्याही स्टेजच्या बिझनेसला नेक्स्ट लेवल अप घेऊन जाण्यासाठी ते कोचिंग करतात. येस नेक्स्ट मनीषा तिवारी. क्राफ्ट पेपर आर्ट या नावाने त्यांचा पेपर पार्चमेंटचा व्यवसाय आहे आणि स्ट्रेस बस्टर म्हणून हे फार अतिशय काय उपयुक्त असं तुम्ही ऍक्टिव्हिटी म्हणू शकता. त्या दाखवतात आपल्याला फार वेगळ्या राखणीचं आणि सुंदर काम. छान छान हे शिकण्यासारखं त्यांच्याकडनं. त्या नेहमी कॅरी करतात त्यांचं बिझनेस. हे आपल्या संधी आहे की पटकन केक असेल रेवतीचा तर एखादा केक ठेवू शकते रेवतीचा, असं काय नाही. ओके.